पिंपळा संघ फलंदाजीच्या भूमिकेमध्ये आपण पाहताय. ऑन स्ट्राईक यदीश आणि नॉन स्ट्राईकला सतीश अशी जोडी मैदानाच्या दिशेनं पिंपळा संघाकडून पोहोचली आहे. प्रथमतः गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला दर्पण फोडसे पाहायला मिळेल. सध्या तरी ट्रम्पकार्ड म्हणून काम गोलंदाजाच्या जर भूमिकेमध्ये ट्रम्पकार्ड जर का बघितला तर दर्पणवर ही जिम्मेदारी पाहायला मिळती आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. पहिलाच बॉल यतीशनं हेच सुर मारलं या चेंडूला. चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेनं पहिल्याच चेंडूवर सुरुवात दमदार ठोकलाय चौकार चार. चला चेंडू पाठवून द्यायचे. दर्पणचा नावाचा अर्थ बघितला तर अडसा आणि गोलंदाजाचा अडसा म्हणजे अर्थात यशी रक्षक आणि यतीशच्या बॅटमधून हाही चेंडू उडवलाय. सरळ पाठवलाय चेंडूला बाउंड्रीच्या बाहेर. षटकार सहा. षटकार आपण इथून मात्र पाहताय आणि धावसंख्या षटकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचली ती म्हणजे 10 या अंकावर. अगदी दोन चेंडूंमध्ये धावसंख्या डायरेक्टली दुहेरी अंकामध्ये जाऊन प्रवेश करते. या सरळ बॅटनं आताही फटका चांगला करवड होईल. नाहीये नाहीये क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये नाहीये. घेतला गेलाय पुरेपूर फायदा आणि चेंडूला पाठवले बाउंड्रीच्या पलीकडे चौकार चार धावा. धावसंख्या 14. 14 आकडा आठवल्यावर प्रत्येकाला आठवते 14 फेब्रुवारी. पण आम्ही सातत्याने म्हणतो जरी व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारीला असला तरी आमच्या क्रिकेटरांसाठी व्हॅलेंटाईन डे रोज आहे. कारण ते प्रेमात पडले त्या टेनिस क्रिकेटच्या. जर प्रेमात पडले नसते तर आज पावसाळी क्रिकेटसुद्धा खेळले नसते. कितीही पाऊस असू द्या त्या पावसामध्ये उभं राहून क्रिकेट खेळतात हे आमचं टेनिस क्रिकेट आणि या टेनिस क्रिकेटवर प्रेम करणारे हे खेळाडू. सध्या तरी स्वतःच्या फलंदाजीच्या प्रेमामध्ये यतीस अनेक प्रेक्षकांना पाडतो आहे. काय फलंदाजी करतोय यावेळेस थांबा दर्शवला गेलाय. थांबा दर्शवण्यामध्ये यश प्राप्त सध्या तरी करत असताना इथून मात्र दर्पण चेंडू संपुष्टात येतील. 4 धावसंख्या 14 या अंगावर धाव फलक जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहताय. कदाचित ह्याच पद्धतीने धावा येत राहिल्या ना तर जी सेकंड इनिंग आपल्याला पाहायला मिळेल थोडीशी कदाचित खडतर प्रवास करावा लागेल RP लायन्स संघाला. पण बाकीत घडणं मूर्खत्वाचं लक्षण आहे. जे काही होईल ते मात्र तेव्हाच आपण पाहूयात. एक जाम येईल धावसंख्या एकेरी धावेच्या बढतीनं 15-15 या अंगावर धावफलक. विपुल शेठ सध्या तरी यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीने शेठ यष्टीरक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक ही चेंज होती आहे. सतीश मात्र नॉन स्ट्राईकला जाताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. ओहो यावेळेस सतीश निर्धाव चेंडू आहे. षटक समाप्तीचा इशारा पंचांकडून आम्हाला इथे मात्र पोहोचतो आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. ती म्हणजे अर्थातच आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवतील 15 या अंकावर. यस आमचे मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पांडुरंग मोर सरांना आपण पाहता आणि स्क्वेअर लेगला सोनू सर जे दोन्हीही पंच येस जे दोन पंच आम्हाला पाहायला मिळतात अगदी सकाळपासून. कुठलाही वाद न उद्भवता ज्यांनी फेअर डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवलं आहे आम्ही त्यांचंही आजच्या दिवसाकरिता आभारी आहोत. 4 दिवस ते इथे चांगल्या पद्धतीनं पंचांची भूमिका निभावणार आहेत. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल यतीशच्या बॅटमधून टेक्निकल स्ट्रोक आणि पत्र्यावर गेलाय. सिद्धी बाबेसरांचे शब्द आठवत आहेत पत्रा बजाव शॉट छिंड मोडण्याच्या बाहेर षटकार सा. ओहो निर्धाव फेक आहे. डॉट बॉल आपण इथून मात्र पाहताय. यतीशला थांबा दर्शवला गेलाय. चेंडू संपले 2 धावसंख्या जाऊन पोहोचली 21 या अंकावर धावफलक. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस पावलांचा वापर करण्याकरिता भाग पाडलं. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचेल. फलंदाज इथून मात्र आहे बाद. यतीशला परतावा लागेल तंबूच्या असल्याला. असा नाही तर तसा कुठल्या तरी पद्धतीने बाद करायचा. यतीश बाद होणं महत्त्वाचं आहे. विपुल शेट
क्या बात आहे, जबरदस्त यष्टी रक्षण. मी दर्पण गोलंदाजीसाठी आलं ना तेव्हा सातत्याने म्हटलं की दर्पण नावाचा अर्थ आरसा आणि गोलंदाजांचा आरसा कोण आहे, तर गोलंदाजांचा आरसा असतो यष्टी रक्षक. त्या आरसाकडे पाहून गोलंदाजी केली जाते आहे आणि कदाचित हे सक्सेसफुली समीकरण सध्या तरी यतीच्या विकेटला झुलताना पाहायला मिळतं. निखिल पाटील कुडूसमध्ये आपल्याला शोएब आव्हा पाहायला मिळतो, पिंपळासमध्ये निखिल पाटील आव्हा आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतो आहे. आणि तो खेळाडू मैदानाच्या दिशेने चांगला खेळाडू आहे, चांगले स्ट्रोक त्याही खेळाडूकडे आपल्याला पाहायला मिळतात. पण सध्या रबर बॉल आहे, चेंडूमध्ये फरक आहे, थोडंसं अलॉंग दी कार्पेट जाताना मैदानी आपल्याला साथ देत नाही. प्रत्येक गोष्टीला चॅलेंज या रेनी क्रिकेटला आपल्याला फेस करावे लागतात, पण कितीही येऊ द्या चॅलेंज, त्याला फेस करण्याची धमक आमच्या खेळाडूंमध्ये आहे. आणि तो खेळ सध्या तरी दर्शवत असताना डॉट बॉल आहे, चेंडू संपुष्टात येत आहेत. ओ पुन्हा एकदा डॉट बॉल आहे की काय, पंच तर स्तब्ध उभे आहेत. आणि रनआउटची आहे संधी, फलंदाज होतो आहे बाद, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. किती बॉल, अंतिम एक चेंडूचा खेळ शेष, धावसंख्या 21-21. डिक्लेअर झोन आणि षटक संपलाय, क्रमांक 2 दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 22 विजयाकरिता 23 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवर षटकार कन्वर्ट झाल्यानंतर जे काही पुढील 5 चेंडू आहेत ना जे रोखलेत, अगदी डॉट विकेट डॉट विकेट आणि एक डिक्लेअर झोन, यांना म्हणतात सक्सेस. अडथळे येऊ द्या, कितीही अडथळे आले तरी मात्र यशाच्या पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. हे गोलंदाज, येस बॉलर्स नेम आरम नाही ते मात्र दर्शवलं आहे. पहिल्या चेंडूमध्ये एक षटकार यतीस्थ आपल्याला पाहायला मिळाला, पण तदनंतर जे रोखलं आहे ना हे सक्सेस. इथून तरी सध्या तरी त्याला इथे मिळालं आहे या मॅचमध्ये आपण पाहू शकताय. चला मी विनंती करतो आहे पिंपळासकर, त्वरित आपण आपलं क्षेत्रक्षण सजवून घ्यायचं आहे आणि अर्थातच आर पी लायन्स वाडा आपले बॅटर क्षणाचाही विलंब न करता मैदानाच्या दिशेने आपण पाठवून द्यायचं आहे. क्षणाचाही विलंब न करता आम्ही का म्हणतो आहे, कारण फलंदाजी तुम्हाला करायची आहे. सूर्यदेवता दर्शन दिलं आजच्या दिवसामध्ये तर खूप आपण त्याला महत्त्वाचं मानू शकतो, पण सूर्यदेवतानी आम्हाला इथून दर्शन दिलं नाही आहे. सूर्यदेवताही आका ढगाच्या आड गेल्यात, अंधार पडायला इथून मात्र सुरुवात झाली आहे. आणि त्यामुळे आम्ही विनंती करतो आहे पुढचे जे 12 चेंडू आहेत ते फेस मात्र तुम्हाला करायचे आहेत. पाहूयात 12 चेंडू जे आहेत कशा पद्धतीने फेस केले जातील. 12 चेंडू विजयाकरिता 23 जावांचं वन समोर ठेवलं आहे. पुन्हा एकदा ऐनुलानी त्याच्या समवेत रुपेश लोखंडे मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतो आहे. आज रोहित सोनावणे नाही आहेत का टीममध्ये की आहेत? यस, रोहित सोनावणेसुद्धा आहेत. दर्शन सध्या तरी खूप कमी त्यांचं पाहायला मिळतं. धर्मवीर ग्रुपच्या मार्फत जी दिघे साहेबांची शिकवण आहे ते काटेकोरपणे पालन करतात. आठवतं पावसाळ्याच्या दिवसामध्ये झाडं लावण्याची कामं त्यांनी केलेली आहेत. अनेक शाळांमध्ये साहित्यिक जे शैक्षणिक साहित्याचं वाटप असू द्या, अनेक समाजकार्य त्यांच्याही मार्फत होताना आपण पाहिल्यात. ऑन स्ट्राईक इथे मात्र ऐनूल आपल्याला पाहायला मिळतो आहे, नॉन स्ट्राईकला इथे मात्र रुपेश गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी तयार. पहिलाच बॉल इथे मात्र स्क्वेअर लेगला, पंचांना कदाचित एक गुंगारा देऊन चेंडू निघालाय. ओहो हो, सिंगलनं सुरुवात झाली आहे, सिंगलनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 1 या अंगावर. धाव फलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय थेंबे थेंबे तळेसाच आहे, असा प्रयत्न करतायत की काय. पण रुपेश लोखंडे ऑन स्ट्राईक आहे, या खेळाडूचा क्लास वेगळा आहे, या खेळाडूची एक खेळायची शैली वेगळी आहे. गोलंदाज आपण इथून मात्र पाहताय यतीश. ओहो हो, याही वेळेला चांगला चेंडू आहे आपण पाहताय. सिंगल इथून मात्र मिळतीय आणि धावसंख्या सिंगल ना दोन्ही अंकावर. आव्हान पाहता अगदी आधीच्या मॅचला 27 धावांचं आव्हान होतं, 5 चेंडू 5 धावा होत्या एफ डी सी कुडू संघाच्या. पण फैजानने अंतिम षटकामध्ये जी काही अंतिम पहिल्या षटकाच्या अंतिम चेंडूपासून जी सुरुवात केली आहे ती ला जवाब ठरली आहे, घडती आहे चूक इथून मात्र. बाल बाल भज गे पिंपळासकर असं म्हणायला हरकत नाही आहे. थोडीशी तारांबळ उडाली
पण त्यानंतर स्वतःला सावरलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण झालंय. यस पंच, सिंगल मीडिया धावसंख्या 3 या अंकावर कदाचित आधीच्या मॅचचं चित्र पाहायला मिळेल की काय. या वेळेला फुल टोल वसूल, चेंडू बाउंड्रीच्या बाहेर सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे, षटकार 6. चला चेंडू पाठवून द्यायचा आहे मित्रांनो. अजून 4 दिवस मॅच आहेत, चेंडू पाठवून द्यायचे. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले 9. गोलंदाज तयार, पुढचा बॉल सेमी हेलिकॉप्टर, इथून मात्र आपण पाहताय चूक गर्दी आहे क्षेत्ररक्षकाकडून, बॅकअपसाठी पोहोचलाय धावा. पुनश्च एकदा इथे मात्र अंकित होतील 1, धावसंख्या 10. क्रिकेटचं दैवत भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांच्या जर्सी क्रमांक 10 या अंकावर धावफलक. चेंडू संपले 5 पहिल्या षटकातील. ओहो, अंतिम चेंडू होता, मिस करतील, डिक्लेअर झोनमध्ये षटक क्रमांक पहिला संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचतीय ती म्हणजे अर्थातच आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचत आहेत 11 या अंकावर. चेंडू शेष आहे 6 आणि विजयाकरिता आवश्यकता आहे ती म्हणजे 12 धावांची, म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2-2-2 धावा घेण्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. का लाईफलाईन सिंगल डबल ही म्हणली जाते कदाचित आता वाडेकर इथून मात्र सिद्ध करत असताना. रोज दिवाळी नसते तसं प्रत्येक वेळीस षटकार चौकार जातील असं नसतं. आधीच्या मॅचमध्ये ऐनुलने जी फलंदाजी केली आहे कदाचित त्या फलंदाजीला लगाम लावला गेलाय, रोख लावला गेलाय. सध्या तरी आपण इथून मात्र पाहत आहे, पण आता मात्र तो रोख जमणार नाही आहे. आपण इथून मात्र पाहत आहे निखिलला जशी भारताची वंदे भारत स्पीडमध्ये नंबर 1 आहे, त्याच पद्धतीनं पिंपळासकरांची वंदे भारत म्हणायला निखिलला इथून मात्र हरकत नाही आहे. ती वंदे भारत त्याच स्पीडनं प्रवास करेल का आणि विजयाचं जे स्टेशन आहे तिथपर्यंत पोहोचेल का, पाहूयात काय होईल. 2 धावात इथे कन्वर्ट झाल्यात, धावसंख्या 13, 5 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 10 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 10 धावा, 10 धावा आणि 5 चेंडू, काय होईल इथे. मात्र पिंपळासकरांची वंदे भारत मैदानाच्या आतमध्ये. रुपेश लोखंडेला थांबून ठेवलाय इथे, मात्र थांबवलंय या चेंडूवर, पण खेळ अबीबी बाकी आहे. एक मोठा फटका आला तर जरदरची उत्तरं या येणाऱ्या 4 चेंडूवर पाहायला मिळतील, कारण चेंडू शेषी असतील 4 आणि विजयाकरिता आवश्यकता असेल ती म्हणजे 10 धावांची. 4 चेंडू 10 धावा, 10 धावा आणि 4 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार, ओहो पुन्हा एकदा थांबा दर्शवत आहेत 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता. काय म्हटलेलं, पिंपळासकरांची वंदे भारत म्हणून आता मात्र ओळखले जाईल निखिलला. 3 चेंडू विजयाकरिता 10 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल रुपेश लोखंडेच्या बॅट मधून चेंडू बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. चला चेंडू पाठवून द्यायचं आहे चिते की चाल बाज की नजर और रुपेश लोखंडे के बैटिंग पर कभी संदेह नहीं करते कदाचित. चला चेंडू पाठून द्या, कदाचित इधर मात्र दर्शवत असताना 2 चेंडू उभा ठेवले गेला पण आता मात्र दर्शवला, षटकार ठोकलाय. धावसंख्या 19 या अंकावर, चेंडू शेष आहेत विजयाकरिता 2, माफ करा चेंडू शेष आहेत 2 आणि विजयाकरिता धावा आवश्यक असतील त्या म्हणजे 4. पुनश्च एकदा प्रत्येक चेंडू मागे 2-2 धावा घेण्याचं समीकरण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. पाहूया 2 चेंडू विजयाकरिता 4 धावेची आवश्यकता. नेक्स्ट बॉल, हा ही मोठा फटका स्वतःचा क्लास दर्शवत इथे मात्र थाटात विजय पटकावलाय टीम आर फिलास वाडा संघानं. जिंकलेला संघाचं अभिनंदन,
हरलेल्या संघाचं कौतुक आणि उद्या ठीक आर पी लायन्स वाढत